चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात नेहरू वार्डात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या संबोधी विहाराचा उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला. यावेळी मान्यवरांनी हे विहार धम्माच्या आचार प्रचार आणि प्रसाराचं प्रशिक्षण केंद्र व्हावं असं आवाहन केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील नेहरू नगर येथील बौद्ध पंच कमिटीनं विहार उभारण्याचा निर्णय घेत लोकवर्गणी गोळा केली. त्यानंतर या लोकवर्गणीतून भव्य दिव्य विहार उभारण्यात येऊन या विहाराला संबोधी विहार असं नाव देण्यात आलं. त्यानंतर आज या विहाराचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर परित्रण पाठ घेण्यात आला. त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता बुद्धभीम गीतांच्या कार्यक्रमाने झाली. नेहरू वार्डातील बौद्ध आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. मधुकर राऊत, निदेश राऊत, दत्तराज जांभुळकर, सतीश इंदूरकर, रोशन लाडे, दुर्योधन सोर्दे, नरेंद्र भैसार यांच्यासह बौद्ध पंच कमिटीच्या अन्य पदाधिकारी आणि सदस्यांच्या अथक परिश्रमानं या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. चिमूरवरून चुन्नीलाल कुडवे, लायू चंद्रपूर.